नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण मते. मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आता संपूर्ण कांदा अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय हा सरकारने घेतला आहे. तर नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे येणार आहेत याची जी ए टू झेड माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. सगळ्यात आधी आपण हा शासन निर्णय पाहूयात मित्रांनो. तर वरती कोपऱ्यामध्ये तुम्ही विषय पाहू शकता की सन 2022-23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ₹350 प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबत अशा प्रकारचा निर्णय हा सरकारने घेतला आहे मित्रांनो. जी आर 21 मार्च 2024 रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की सरकारने याआधी जाहीर केलेलं होतं की 2023 ज्या शेतकऱ्यांनी कांदे विकले त्यांच्यासाठी हे अनुदान असणार आहे. तर उर्वरित जे संपूर्ण अनुदान नेमकं कधी भेटणार, तसेच कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे. तुम्ही प्रस्तावनेमध्ये पाहू शकता की राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्या, तसेच नाफेडकडे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 नुसार शेतकऱ्यांना ₹350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल मर्यादेत, म्हणजे 70,000 रुपयांच्या मर्यादेत अनुदान हे देण्यात येणार होते. अशा प्रकारचा निर्णय हा सरकारने घेतला होता मित्रांनो, हे तुम्हाला माहीत आहे. तसेच याआधी नेमकं किती अनुदान भेटलेलं आहे ही संपूर्ण माहिती थोडक्यात या ठिकाणी दिली आहे, ते देखील आपण पाहणार आहोत. तसेच नेमका शासन निर्णय काय आहे, आता जी राहिलेली रक्कम आहे ती नेमकी कधी आणि कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि स्किप करू नका. या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये 2 नंबरच्या पॉईंटमध्ये दिलंय बघा की सदर अनुदानासाठी 550 कोटी रुपये इतकी रक्कम ही 2023 पावसाळी अधिवेशनात आली. तसेच या रकमेपैकी 465.99 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यताही दिली होती मित्रांनो. त्यानुसार प्रथम टप्प्यात 10 कोटीपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या 14 जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या संपूर्ण अनुदान हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण अनुदान हे वितरित करण्यात आले होते. तसेच उर्वरित 10 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 रुपये कमाल मर्यादेत इतके अनुदान हे देण्यात आले होते. हे तुम्हाला माहीत आहे मित्रांनो की पहिल्या टप्प्यात 10,000 रुपये अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अजून 10,000 रुपये एवढी रक्कमही देण्यात आली होती मित्रांनो. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 10,000 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर मित्रांनो, वित्त विभागाने उर्वरित अनुदानाची रक्कम 84.1 कोटी वितरित करण्याची अनुमती दिल्यानुसार शासन निर्णय दिनांक 24/11/2023 नुसार 10 कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या 10 जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांना प्रथम व दुसऱ्या टप्प्यात 20,000 रुपये इतके अनुदान भेटले होते त्यांना मित्रांनो तिसऱ्या टप्प्यामध्ये 4,000 रुपये अनुदान हे देण्यात आले आहे मित्रांनो. हे तुम्हाला माहीत असेल की पहिल्या टप्प्यामध्ये 10, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 4 असे एकूण 24,000 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर मित्रांनो, चौथ्या टप्प्यामध्ये 20,000 रुपये हे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. म्हणजे एकूण आत्तापर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 44,000 रुपये इतकी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे मित्रांनो. आता ही संपूर्ण माहिती म्हणजे मित्रांनो, याआधी जेवढा अनुदान वितरित करण्यात आलं आहे हे सांगितलंय. तर आता नेमकं शासन निर्णय काय घेण्यात आला, आता संपूर्ण राहिलेले जे अनुदान आहे ते नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे. शासन निर्णयामध्ये 2 नंबरच्या पॉईंटमध्ये तुम्ही पाहू शकता की 10 कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक 10 जिल्ह्यातील लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम 44,000 रुपयांपेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात 44,000 इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वाटप करण्यात आले आहे मित्रांनो. अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा 5वा टप्पा खालीलप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. याच्यामध्ये ज्या लाभार्थींची देय अनुदानाची रक्कम 44,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, तसेच त्यांची जी आता अनुदानाची रक्कम राहिलेली आहे मित्रांनो, ती संपूर्ण अनुदानाची रक्कम ही 5व्या टप्प्यात देण्यात येणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम 44,000 रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना आता जी राहिलेली अनुदानाची रक्कम आहे ती संपूर्ण अदा करण्यात यावी. म्हणजे आता जी अनुदानाची रक्कम राहिलेली आहे मित्रांनो, जास्तीत जास्त 70,000 रुपयांपर्यंत हे अनुदान देण्यात येणार होते. तर त्या शेतकऱ्यांना आता संपूर्ण राहिलेली रक्कम ही एकदाच येणार आहे. जवळपास 26,000 रुपये हे एकदाच येणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 ते 15 एप्रिलपर्यंत जमा केले जाणार आहे. तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. तसं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.